हॅलो पालकांनो, हॅलो मुलांनो, आज आपण एका नवीन विषयी जाणून घेणार आहोत। तर आज आपण ज्या विषयी जाणून घेणार आहोत ते आहे क्लीन आणि डर्टी, म्हणजेच स्वच्छ आणि अस्वच्छ। तर आपण क्लीनला काय म्हणतो मुलांनो? व्हेरी गुड, स्वच्छ। आणि डर्टीला काय म्हणतो? व्हेरी गुड, अस्वच्छ। तर चला तर मग जाणून घेऊ स्वच्छ आणि अस्वच्छ कशाला म्हणतात। तर मुलांनो, आपल्याला स्क्रीनवर दोन चित्र दिसत आहेत, तर सांगा मला ही कसली चित्र आहेत? व्हेरी गुड, मुलींची चित्र आहेत। तर चित्रामध्ये पहिल्या मुलीने कसे कपडे घातलेले आहेत? व्हेरी गुड, स्वच्छ कपडे, म्हणजेच क्लीन कपडे। आणि दुसऱ्या मुलीचे कपडे कसे आहेत? अस्वच्छ, म्हणजेच डर्टी कपडे। तर जेव्हा आपण बाहेर खेळायला जातो, खेळून परत येतो, तर आपले कपडे कसे होतात? बरोबर, अस्वच्छ होतात, म्हणजेच डर्टी होतात। आणि मग त्याला आपण कसं क्लीन करतो, कसं छान स्वच्छ करतो? धुवून करतो, त्याला क्लीन करून करतो, मम्मा त्याला धुते आणि मग ते कपडे स्वच्छ होतात। तर हे आहे क्लीन, स्वच्छ, हे आहे डर्टी। तर हे आहे क्लीन, हे आहे डर्टी। तर मुलांनो, आज आपण कोणत्या विषयी माहिती घेतली? आपले ऑप्शन आहेत ए क्लीन अँड डर्टी, बी बिग अँड स्मॉल, सी सॉफ्ट अँड हार्ड। अस्वच्छ म्हणजे डर्टी कपडे साफ करण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो? आपले ऑप्शन आहेत ए ऑइल, बी साबण, सी कलर। या व्हिडिओमध्ये जे चित्र होती त्यापैकी तुम्हाला कोणाचा फ्रॉक आवडला, छान वाटला? स्वच्छ फ्रॉक की अस्वच्छ फ्रॉक की दोन्ही फ्रॉक? थँक्यू मुलांनो, थँक्यू पालकांनो।